शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज विजयदशमी दसरा सर्व शेतकरी मित्रांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर मित्रांनो आजचा विषय आपण घेऊन आलो आहोत की थंडी दसरा झाल्यानंतर थंडी पडायला सुरुवात होते आणि या थंडीच्या कालावधीमध्ये आपल्याला आलेपिकामध्ये कोणकोणते नियोजन करणं गरजेचं आहे तर आता इथून पुढे थंडीमध्ये आपल्याला फक्त आलेपिकामध्ये जे आहे तर ते कंदवाडीच्या संदर्भामध्ये काम करणं जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि पुढे फुटवे किंवा इतर गोष्टी क्वालिटी यावर आपल्याला फोकस न करता फक्त कंदवाडीच्या दृष्टीने कशा पद्धतीने आपल्याला खतांचं नियोजन किंवा पाणी व्यवस्थापन किंवा इतर ही गोष्टी तर या सर्व गोष्टी करणं महत्त्वाचं आहे तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत जसं की तुम्ही हे बघू शकता हा आपल्या आले प्लॉटमधील एक कंद आहे बघू शकता तुम्ही याला फक्त तीन तीन सहा आठ फुटव्याचा कंद आहे त्याचं वजन जवळपास आता सध्या स्थितीला पाचशे ग्रॅम प्लस येत आहे आणि तुम्ही त्याची जाडीसुद्धा बघू शकता अशा पद्धतीनं जाडी आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला लक्षात घेणारी गोष्ट आहे की मुळं बघणं गरजेचं आहे की मुळं कशी आहेत मुळांचं पांढरमूळं आहे का पांढरमूळ पोटॅशमुळे जास्तीत जास्त स्ट्रेसमध्ये जातं आणि पांढरमुळं त्याची वाढ होत नाही तर आपल्याला स्टेज या स्टेजमध्ये कोणत्या खताचा वापर करायचा किंवा अजून काय करायचं याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तर सर्वात प्रथम आपल्याला ह्युमिक ॲसिडचा वापर करणं या स्टेजमध्ये गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पांढरमुळ्याची संख्या वाढत होईल त्यानंतर एक तीन दिवसानंतर आपल्याला सल्पर देणं गरजेचं आहे जेणेकरून या थंडीच्या वातावरणामध्ये सल्पर जे आहे ते पिकाला थोडी उब देण्याचा प्रयत्न करतं आणि त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण क्रिया फास्ट होते त्याबरोबर काही बुरशीचा अटॅक असतो तोही कमी होतो आणि सेकंडरी न्यूट्रिशन्समधला हा एक भाग आहे त्यामुळे सेकंडरी न्यूट्रिशन्समधला सल्फर हा आले पिकामध्ये खूप महत्त्वाचा आहे तोही त्यामुळे तर स्वस्तामध्ये आपल्याला दोन तीन फायदे एकत्र सल्फरमुळे होत असतात तर ह्युमिक्स सोडल्यानंतर एक तीन दिवसांनी आपल्याला सल्फर द्यायचा आहे सल्फर दिल्यानंतर आपल्याला एकरी झिरो बावन्न चौतीस या खताचा एकरीस सहा ते सात किलो या प्रमाणात एक पाच ते सहा दिवसांनी आपल्याला खत द्यायचं आहे तर हे खत दिल्यानंतर सहा दिवसानंतर पुन्हा त्यानंतर तीन दिवसांनी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे कारण मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे या पानाची जी क्वालिटी बघा तुम्ही या पानाला मॅग्नेशियमची कमतरता नाही आहे हा हिरो आहे तर यामधील ज्या रेषा असतात तर त्या पिवळ्या झालेल्या असतात तर ही कमतरता मॅग्नेशियमची असते आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पिकाचं जे अन्न वहन करण्याचं किंवा चयापचनचं सिस्टम असतं ते पूर्ण विस्कळीत होतं त्यामुळे मॅग्नेशियमची कमतरता पिकाला भासूच देणं या स्टेजमध्ये गरजेचं नाही कारण थंडीमुळे पिकाचं जे, थंडी जे शेड्यूल आहे अन्न तयार करण्याचं ते बरोबर चाललं पाहिजे त्यामध्ये लागणारे सर्व घटक आपल्याला देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कंदाची वाढ चांगल्या पद्धतीनं होईल तर मित्रांनो हे होतं अशा पद्धतीचं नियोजन जेणेकरून कंदवाडी संबंधित आणि त्याचबरोबर आपल्याला के एम बी बॅक्टेरियाचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून पोटॅश आपल्याला जास्तीत जास्त पिकाला उपलब्ध करून देणे हे या स्टेजमधील काम आहे आणि ते के एम बी बॅक्टेरियाच्या तर्फे म्हणजे फोटॅश सॉल्युलेशन बॅक्टेरियाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक पोटॅश जे आहे तो पिकाला अपटेक होईल या स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी के एम बी बॅक्टेरियाचासुद्धा आपल्याला वापर करणं या स्टेजमध्ये खूप गरजेचं आहे तर मित्रांनो झिरो बावन चौतीस दिल्यानंतर किंवा तुम्ही ह्युमिक ॲसिड दिल्यानंतर सल्परला थोडा लेट करा आणि के एम बीचा वापर करा किंवा ह्युमिक सल्पर दिल्यानंतर जेव्हा आपण झिरो बावन चौतीस देतो तर झिरो बावन चौतीस दिल्यानंतर एक दोन तीन दिवसात आपण के एम बीचा जर वापर केला तर त्याचे रिझल्ट अजून चांगले मिळतील आणि असंच एक आलटून पालटून दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला झिरो बावन चौथीचा वापर एक एकरी पंचवीस किलोपर्यंत आपलं हे खत गेलं पाहिजे या स्वरूपात द्यायचं आहे त्यानंतरचं पुढील नियोजन जे आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद